हॅलो चिल्ड्रन अँड वेलकम टू आर टुडेज इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत करते. आज आपण तुमच्या सिलेबसमधला नेक्स्ट चॅप्टर जो आहे न्यूजोस प्रोजेक्ट ह्याला वाचूया आणि या चॅप्टरमध्ये खूप मजेदार गोष्टी आहेत त्यांना पण समजूया. तर चला वाचू न्यूजोस प्रोजेक्ट. आता जसं की तुम्हाला या चॅप्टरचं नाव दिसतंय न्यूजोस प्रोजेक्ट, तर ह्याचा अर्थ काय झाला? न्यूजो हे नाव आहे. जसं कुणाचं नाव राहुल, रीमा असं कोणतंही नाव असतं तसं हा न्यूजो हा एक नाव आहे. ते न्यूजोचा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट म्हणजे काय? प्रकल्प. तुम्हाला कोणते वेगवेगळे प्रकल्प मिळतात शाळेत ना, तर तसंच हे न्यूजोस प्रोजेक्ट म्हणजे न्यूजोचा प्रकल्प. ठीक आहे, आता हा कसा नाव आहे? वेगळाच नाव वाटतोय काहीतरी. तर आणि आपण जर हे चित्र बघू तर ह्याच्याने आपल्याला थोडासा कहाणीचा काही अंदाज वाटतोय की ही काहीतरी स्पेसशिप सारखी दिसतीये, हा कोणी एलियन दिसतोय. एलियन म्हणजे जो दुसऱ्या ग्रहातून आलेला आहे कोणी आणि मग यांच्या गोष्टी चालल्या आहेत. तर चला वाचूया की आहे काय ऍक्च्युली या कहाणीमध्ये, कारण की ह्याच्यात तर खूप खूप मज्जा दिसतीये, कारण की आपल्याजवळ चित्र पण आहेत इतके छान छान. चला वाचू. अ स्पेस शिप सेटल्स इन फ्रंट ऑफ अक्षय्स हाऊस. म्हणजे काय झालं? अक्षयच्या घरासमोर, हा अक्षय आहे ठीक आहे, अक्षयच्या घरासमोर एक स्पेस शिप येते आणि ती तिथे उतरते. स्पेस शिप म्हणजे नेमकं काय? जर तुम्ही हे पाहिलंय तर हे काय? हे अंतरिक्ष काहीतरी यान दिसतंय, तर हे अंतरिक्ष यान ठीक आहे, त्याला म्हणतात स्पेस शिप. जे अंतरिक्षांमध्ये यान चालतात, आपण ज्यांना म्हणतो की एलियन्स आहेत, जे आपल्या ग्रहाचे नाही आहेत, जे दुसऱ्या ग्रहाचे लोक आहेत, ते या अशा स्पेसशिपमध्ये असतात ठीक आहे. तर अशा प्रकारची एक स्पेसशिप आली आणि अक्षयच्या घरासमोर येऊन थांबली. What is this strange light? What do I see? तर अक्षय काय म्हणतो? अक्षय म्हणतो की व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट, ही विचित्रशी लाईट कशी आहे, ही विचित्रशी लाईट कशी दिसतीये. व्हॉट डू आय सी, हे मला काय दिसतंय, कारण की त्यांनी असं सगळं कधी आधी बघितलेलं नसतं म्हणून तो असं म्हणतो. आता दुसऱ्या चित्रात बघा काय दिसतंय, की हा एक कोणतरी एलियन दिसतोय इथे. हॅलो, आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. तर ह्यांनी आपलं इंट्रोडक्शन करावलं, ह्यांनी आपलं सांगितलं की मी कोण आहे. ह्यांनी म्हटलं की हॅलो आय एम न्यूजो, म्हणजे मी न्यूजो ह्याचं नाव आहे. न्यूजो आहे फ्रॉम द प्लॅनेट मार्स, मी मार्स मधनं आलेला आहे, म्हणजे मी मंगल ग्रह मधनं. प्लॅनेट म्हणजे काय? ग्रह. तर मंगल ग्रह मधनं आलेला आहे मी. हॅलो आय एम अक्षय. आता हा मुलगा बोलतोय हॅलो आय एम अक्षय, हा पण आपला इंट्रोडक्शन देतोय की मी अक्षय आहे. आय कांट बिलीव माय आईज, आर यू रिअल. तर हा तिला बघून म्हणतोय की मला आपल्या डोळ्यांवरती विश्वास नाहीये. बिलीव म्हणजे काय असतं? विश्वास. मला आपल्या डोळ्यांवरती विश्वास नाही वाटत आहे. आर यू रिअल, काय तू खरा आहे, काय तू खरोखरच आहे. तिला असं वाटतं की मी कोणतं स्वप्न बघतोय. तर तिला हे या गोष्टीवरती विश्वासच नाही होत आपल्या डोळ्यांवरती, की कोणची स्पेसशिप अशा प्रकारची आली त्याच्या घरासमोर उतरली आणि त्यातनं असा कोणी प्राणी अशा प्रकारचा उतरला आणि त्याच्याशी बोलतोय. तर तो म्हणतोय आर यू रिअल. तर आता हा न्यूजो भा काय उत्तर देईल त्याला? व्हॉट डू यू मीन रिअल. तो म्हणतो की तुझं काय अर्थ आहे रिअलशी? रिअल म्हणजे काय झालं, म्हणजे खरोखर म्हणजे काय? आय एम हिअर ऑन माय स्कूल प्रोजेक्ट. तो म्हणतो मी इथे आपल्या स्कूल प्रोजेक्ट वरती आलो आहे. ठीक आहे, म्हणजे की जसं की आपल्याला तुम्हा लोकांना शाळेत प्रोजेक्ट मिळतात, प्रकल्प मिळतात वेगवेगळे, तसंच तो म्हणतोय की मी इथे आपल्या एका शाळेच्या प्रकल्पावरती आलेलो आहे, शाळेच्या प्रोजेक्ट वरती. टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स. कशा करता? कोणचा प्रोजेक्ट आहे यांचा? की टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स, मानव शरीराचे जे अंग असतात, बॉडी पार्ट्स असतात, त्याला स्टडी कराय करता, की ते त्यांचा अध्ययन कराय करता मी इथे आलेलो आहे. आय नीड हेल्प. तो म्हणतो की मला मदत हवी याच्या करता. ठीक आहे, हेल्प म्हणजे काय असतं? मदत. तर आय नीड हेल्प, मला यासाठी मदत हवी, आपल्या स्कूलचं प्रोजेक्ट करायसाठी. तर आता अक्षय काय म्हणाला? ओ यू टू हॅव प्रोजेक्ट. अक्षयला फारच याचं ऐकून असं विचित्र वाटलं, म्हणतो ओ यू टू हॅव प्रोजेक्ट, की तुम्हालाही शाळेत असे प्रोजेक्ट मिळतात जसे आम्हाला प्रकल्प असतात, तसे तुम्हाला पण प्रकल्प मिळतात. आय विल हेल्प यू. ठीक आहे, हे आय एल लिहिलंय, त्याचा अर्थ आहे आय विल. आय विल हेल्प यू, मी तुझी मदत करेन. आय हॅव मेनी चार्ट्स, मॉडेल्स, बुक्स अँड अ टॅबलेट. तर तो म्हणतो की माझ्याजवळ
खूप सारे चार्ट्स आहेत. चार्ट म्हणजे समजता ना असं पेपरवरती, असं मोठ्याशा पेपरवरती बनलेले चार्ट्स असतात. जसे मॉडेल्स आहे, मॉडेल म्हणजे जे खरोखरचे जे रियल वस्ता असतात, रियल सारखं बनवलेलं ना ते मॉडेल असतं, ठीक आहे. चार्ट आहे, मॉडेल आहे, पुस्तकं आहेत आणि अ टॅबलेट. टॅबलेट म्हणजे ही खाणारी गोळीवाली टॅबलेट नाही बरं, ही टॅबलेटचा अर्थ जसं तुमच्याजवळ मोबाईल फोन आहे छोटा, तसा टॅबलेट मोबाईल पेक्षा मोठा असतो. तर तो म्हणतो की टॅबलेट आहे त्याच्याही वरती आपण बघू शकतो. या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहे जे की तुला हेल्प करतील तुझ्या प्रोजेक्टमध्ये. आता तो तिला दाखवतोय, हे पहा दोन हे चित्र दाखवतोय, तुम्हाला दिसतात हे दोन चित्र. दीज मॉडेल्स शो ह्युमन बॉडी पार्ट्स, ठीक आहे. तर तो म्हणतो की हे पहा दोन हे मॉडेल्स पहा, ह्याच्यात तुला सगळे जे ह्युमन बॉडी पार्ट्स म्हणजे जे मानवाचे शरीराचे अंग आहेत सगळे वेगवेगळे, हे तुला कळतील. आणि ह्याच्यात त्याचे नाव सुद्धा लिहिलेले आहे की कशाला काय म्हणतात. तर तो अशा प्रकारे त्याची हेल्प करतोय. तर आपण सुद्धा बघूया हे मानवचे बॉडी पार्ट्स जे जे आहेत, जे तुम्हाला आधीपासूनच माहिती असतील तरी आपण बघूया. हे जे आहे कपाळ, ज्याला आपण म्हणतो त्याला काय म्हणतात, फोर हेड. त्याला काय म्हणतात, फोर हेड. कपाळ म्हणजे फोर हेड. मग हे आयब्रो, आयब्रो म्हणजे आपली जी भाव असते डोळ्यावरची, तिला आयब्रो म्हणतात. आई लॅशेस, हे जे पापण्यांवरचे जे केस असतात त्यांना आई लॅशेस म्हणतात. मग चीक, जो आपला गाल असतो त्याला चीक. मग ही चिन, ही जी ठुट्टीवाली जागा असते हिला चिन म्हणतात. थ्रोट, गळा म्हणजे थ्रोट. मग नेक, नेक म्हणजे काय झालं, जी आपली गर्दन असते त्याला आपण नेक म्हणतो. नॉस्ट्रल म्हणजे नाक, ठीक आहे. हे जे नाकाचे हे दोन असे भूक असतात त्याला आपण नॉस्ट्रल म्हणतो. आणि आयलिड, आयलिड म्हणजे हे जे हे वस्तू असते याला आयलिड म्हणतात, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे फेस शी रिलेटेड जितकेही पार्ट्स असतात हे त्यांनी वेगवेगळे सगळ्यांचे नावं सांगितले. ह्याच्यात जे नावं नाही सांगितले ते कोणचे राहिले सांगा बरं. हे इयर, ठीक आहे ना, ह्याला म्हणतात इयर. डोक्यावरती आहेत त्यांना काय म्हणतात, हेअर, ठीक आहे, एच ए आय आर, हेअर. आणि हे ओव्हरऑल ह्याला काय म्हणतात, फेस. हे पाहिकडे फेस दिलंय ना. अच्छा, ह्याच्याशिवाय हे जे आहे ह्याला काय म्हणतात, लिप्स. आपले जे ओठ असतात त्यांना लिप्स म्हणतात, ओके. तर हे सगळे असे आपले बॉडी पार्ट झाले वेगवेगळे. आता इकडे बघा, आता हे फुल म्हणजे दाखवलंय. फेस हा पूर्ण आपला चेहरा झाला. त्याच्यानंतर हे शोल्डर म्हणजे आपले जे कांदे असतात त्यांना शोल्डर म्हणतात. मग छाती, त्याला चेस्ट म्हणायचं. आर्म, हात जो असतो त्याला आर्म, ठीक आहे. स्टमक, पोटाला स्टमक. रिस्ट म्हणजे जिथे आपण घडी बांधतो ना जी जागा, किंवा बांगड्या घालतो ते रिस्ट. हँड म्हणजे जिथून ना तुम्ही धरता ते, दॅट इज हँड, ठीक आहे. मग थाय, थाय म्हणजे जे आपली जांग असते, जंगा असते तिला आपण थाय म्हणतो. मग हे लेग, पाय आपले, ठीक आहे, तिला लेग म्हणतात. आणि तसंच टोज, टोज म्हणजे कशाला म्हणतात, पायाचे जे बोट असतात त्याला टोज म्हणतात. जसं हाताचे जे बोट असतात त्यांना काय म्हणतात, फिंगर्स, ओके. हाताच्या बोटांना फिंगर म्हणतात आणि पायाच्या बोटांना टोज म्हणतात. आणि त्याच्याही मध्ये जो मोठा बोट असतो ना, अंगठा जो असतो पायाचा, त्याला बिग टो म्हणतात. कारण की तो सगळ्यात मोठा असतो तर त्याला बिग टो म्हणतात. मग इकडे बघा, मग त्याच्यानंतर जो हील, ठीक आहे, जी एडी असते ती हील असते. मग हे हा जो पार्ट आहे याला अँकल म्हणतात, अँकल, ओके. गुडघा, त्याला नी म्हणतात. के एन डबल ई, पण ह्याला आपण काय म्हणतो, नी, ठीक आहे. मग असंच कंबर, ह्याला वेस्ट म्हणतात. डब्ल्यू ए आय एस टी, वेस्ट. कंबरेला वेस्ट म्हणतात. हा जो असतो हिस्सा आपल्या हाताचा, हा वाला, ह्याला म्हणतात एल्बो, ठीक आहे. मग पाम, पाम म्हणजे ही जी हथेली असते हिला पाम म्हणतात. तर अशा प्रकारे हे एक आपण बॉडी पार्ट्स, वेगवेगळे बॉडी पार्ट्स पाहिले जे की आपल्या शरीरात असतात, ह्युमन बॉडी पार्ट्स याला म्हणतात, ठीक आहे ना. तर हे सगळं ह्युमन बॉडी पार्ट्स आपण मोठ्यामध्ये पाहिले की हे कसे असतात आणि यांना काय काय नावं म्हटले जातात. तर अशा प्रकारे हा नुजोचा हेल्प करतो आहे, कोण करतो आहे, अक्षय, त्याच्या प्रोजेक्ट मध्ये. आता आज आली की नाही मजा, छान वाटलं ना. आता आपण ह्याचं आणि पाहू की काय ह्याच्यात आहेत एक्सरसाइज वगैरे.
आता बघा, आता तुम्ही पुस्तक मध्ये बघितले बॉडी पार्ट सगळे ना, तर तसंच ह्याच्याही मध्ये आपण पाहू. आणि ह्याच्यात आपल्या मराठीमध्ये नावं लिहिले आहे, पहा, फेस चेहरा, ठीक आहे, हा पूर्ण चेहरा आहे फेस. मग हे नोज नाक, नाक जी असते आपली नोज म्हणतात त्याला, माउथ ला तोंड म्हणतात, म्हणजे हे जसं मी बोलते हे माझं माउथ आहे, माझं तोंड आहे. टीथ दात, चेस्ट छाती, ठीक आहे, जी छाती असते ती चेस्ट म्हणतात त्याला. ह्याच्या प्रोनाउन्सिएशन कडे तुम्ही विशेष लक्ष द्या की यांना काय म्हणतात, फेस नोज माउथ टीथ चेस्ट आणि स्टमक. ह्याला खूप सारे मुलं ह्याला काय म्हणतात, रॉंग प्रोनाउन्सिएशन करतात, म्हणतात स्टोमच, ठीक आहे, तर हा चुकीचा प्रोनाउन्सिएशन आहे, ह्याला म्हणतात स्टमक. माझ्या बरोबर म्हणा परत, स्टमक, व्हेरी गुड. तर स्टमक म्हणजे पोट आपलं, ठीक आहे, स्टमक पोट. मग हे काय आहे, केस, केसला काय म्हणतात, हेअर, ठीक आहे. मग डोळे, डोळे म्हणजे आय. असंच कान, कान म्हणजे इयर. ओठ, तुम्हाला सांगितलं होतं मी, लिप्स, ओठ म्हणजे लिप्स. हे आर्म, आर्म म्हणजे काय, हे आपला बाहू, ठीक आहे, आर्म म्हणजे बाहू. हात, हात म्हणजे हँड्स. हात, हाताने आपण उचलतो ना काही पण वस्तू, आपण काही पण वस्तू उचलतो या धरतो ते हाताने, तर हे हात झाले आपले. मग बोट म्हणजे फिंगर, ठीक आहे, मी सांगितलं होतं हाताचे बोट म्हणजे फिंगर, ओके. आणि पाय म्हणजे फूट, ठीक. आणि आपण आधी वाचू शकलो होतो पायांच्या बोटांना काय म्हणतात, टोज. शाबास, पायांचे जे बोटे पाची बोट त्यांना टोज म्हणतात. आणि जो सगळ्यात मोठा अंगठा आहे पायाचा त्याला काय म्हणतात, बिग टो. शाबास. तर अशा प्रकारे आपण हे बॉडी पार्ट पाहिले, त्यांचे मराठी नावं सुद्धा बघितले. हे तुम्ही पाठ करून द्या, हे सगळे वेगवेगळे जितके इंग्लिशचे नावं आहे सगळ्यांना पाठ करा. आता तुम्ही, आता आपण जे, आपण जी स्टोरी आता वाचली त्याच्यात जे वर्ड मिनिंग आहेत ते पाहू एकदा. स्पेसशिप हा शब्द एक आला होता, स्पेसशिप ह्याचा अर्थ काय आहे, अंतराळ यान, ठीक आहे, किंवा अंतरिक्ष यान हे म्हणू शकतात. स्ट्रेंज, स्ट्रेंज म्हणजे विचित्र, स्ट्रेंज विचित्र. प्लॅनेट ग्रह, कोणत्या प्लॅनेट मधनं आला होता नुजो, येस मार्स, प्लॅनेट मार्स, मंगल ग्रह, ठीक आहे ना, प्लॅनेट मार्स मधनं आला होता नुजो. नेक्स्ट प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प, ठीक आहे, स्कूलचे प्रोजेक्ट असतात ना, यू हॅव डिफरंट टाइप ऑफ प्रोजेक्ट एट युअर स्कूल, तर म्हणजे प्रकल्प असतात वेगवेगळे, तर त्यांना प्रोजेक्ट म्हणतात. त्याला कोणता प्रोजेक्ट मिळाला होता नुजोला, की ह्युमन बॉडी पार्ट्स त्याच्या बारेमध्ये त्याला स्टडी करायची होती. मग आलं बिलीव, बिलीव म्हणजे विश्वास ठेवा, कोणत्या वस्तूवरती आपण बिलीव करतो, कोणत्यावरती नाही करत. जसं की मी देवावरती बिलीव करते, आय बिलीव इन गॉड, बट आय डोंट बिलीव इन घोस्ट. घोस्ट म्हणजे काय, भूतप्रेत, ठीक आहे, तर मला त्यांच्यावरती विश्वास नाही आहे, पण मला देवावरती विश्वास आहे, आय बिलीव इन गॉड. नेक्स्ट आहे ह्युमन, ह्युमन म्हणजे काय, मानव, ठीक आहे, जे तुम्ही आहात, जे मी आहे, तर वी ऑल आर ह्युमन बीइंग्स, तर आपण सगळे मानव आहोत. आणि मग लास्ट आहे चार्ट, चार्ट म्हणजे काय, तक्ता, म्हणजे मोठस जे असतं असं मोठस, आणि त्याला आपण भिंतीवरती लावतो, तो दॅट इज कॉल्ड चार्ट, ठीक आहे, त्याला चार्ट म्हणतात. आता हे सगळे जितके आपण वर्ड वाचले आहेत त्यांना तुम्ही स्पेलिंग्स वगैरे नीट लर्न करा आणि त्यांचे मिनिंग समजा. आता बघा टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आपण बघूया. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस तुम्हाला आता मेनली फोर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत, स्टेटमेंट, क्वेश्चन, कमांड ऑर ऑर्डर आणि एक्सक्लेमेशन, ठीक आहे. स्टेटमेंट म्हणजे जे नॉर्मलचा सेंटेन्स असतो, ज्याच्यात आपण कोणचा एक वाक्य बोलतो ते नॉर्मल स्टेटमेंट आहे. जसं हे सगळे सेंटेन्स तुमच्या बुक मधनं, तुमच्या चॅप्टर मधनंच घेतलेले आहेत. दिस इज माय शोल्डर जॉईंट, ठीक आहे, तर दिस इज अ सेंटेन्स, स्टेटमेंट आहे एक साधारण. मग क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारतो, आणि ह्याच्या एंड मध्ये हमेशा क्वेश्चन मार्क लागतो. व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट, सो दिस इज अ क्वेश्चन, तर हा एक क्वेश्चन आहे. कमांड ऑर ऑर्डर, आपण जिथे कमांड देतो म्हणजे कुणाला एक ऑर्डर देतो ना, की भाई तू हे कर, तू असं कर, तू तसं कर, सो दॅट इज अ कमांड ऑर ऑर्डर. नाव लुक एट मी, म्हणजे माझ्याकडे बघ, ठीक आहे, तर हा एक कमांड आहे.
आणि एक्सक्लेमेशन म्हणजे मी मागच्या तुमच्या चॅप्टर मध्ये सांगितलं होतं एक्सक्लेमेशनच्या बाबतीत की खूप आश्चर्य असतो काही किंवा कोणती वस्तू पण पहिल्यांदा पाहिली असं काही असतं तर एक्सक्लेमेशन ओ माय बजर्स रिंगिंग ठीक आहे इथे ओच्या पुढे हे एक्सक्लेमेशन मार्क लागला तर अशा प्रकारे हे चार टाईपचे सेंटेन्स असतात तुम्हाला जे की आत्ता आहे तर आज आपण खूप काही शिकलो आज आपण वेगवेगळे सेंटेन्सेसच्या बाबतीत शिकलो की टाईप्स ऑफ सेंटेन्सेस कसे असतात नवीन नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ शिकलो आणि सर्वोपरी आपण मानव शरीराच्या बारेमध्ये पाहिलं आपण शिकलो की त्यांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये त्यांचे काय वेगवेगळे नावं आहेत त्यांना आपण आज शिकलो ठीक आहे तर ही आजची क्लास इथेच संपते होप यू ऑल हॅव एन्जॉयड इट थँक्यू बाय हॅव अ नाईस डे